porque estos días relito yo. मित्रांनो, अरे कारवीचा विषय मागत पडते वाटते. अरे ही पण पोरं कारवीची फुलं घेऊन चालले तो बाबा. अरे या कारवीचा विषय काय आहे? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चल्ला करणार आहे चल्ला. तर मी निघालोय बाईक घेऊन. आज आपला पहिला मोठा ब्लॉग असणार आहे. अजून कुठे पहिल्या मोठ्या राईडला गेलो नाही मी. आज जातोय आपण, तर बघत राहा. आणि पुढे सांगत नाही नक्की कुठे जाणार आहे. आणि कधीतरी तुम्हाला थंबनेलवर पण समजलं असेल कुठे जाणार आहे. पण आता आपल्याला मेन टार्गेट आहे, पहिला मिशन आहे त्या घाटकोपरला यायचा, दुसऱ्याला भेटायचा. आणि मग पुढचा प्लॅन आपण त्यावेळेस सांगू तुम्हाला. तर आता मी बघा कुठे हेल्मेट वगैरे माउंट लावला हेल्मेटला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, मी अजून माईक नाही घेतलाय तर थोडा व्हॉइसचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि आता मी बघा इथे चक्रधारी हॉटेल, हा प्रवासींचा गेट आणि हा जिंदल स्टील. तर एकदम हायवेला आलोय. तर आताचे वाजले 10 आणि आपण कधी 11 पोहोचायला पाहिजे घाटकोपरला. हा हेल्मेट, हा माउंट आणि हा आतमध्ये घालायला, ग्राम वगैरे आला तर आय गेस तुम्हाला सगळं दिसत असेल, फक्त आवाज कमी येत असेल. पण ठीक आहे, ॲडजस्ट करा. पहिला मोठा ब्लॉग आहे आणि आता आपण निघलोय बघा जिंदल स्टील वर्क्स. रस्ता आता काम चालू आहे वाशिम म्हणजे आता फुल ट्रॅफिक म्हणून ओळखला जातो आता सध्या तरी नाशिक हायवेमध्ये. अरे मित्रांनो, फायनली आपल्याला चांगला रोड मिळाला आहे. गाडी आता गाडी आपली व्यवस्थित चालली आहे. आणि आता आपण पडकर टोल नाक्याला पोचलोय. इथून आपण 11 आलो आहे आणि आपल्याला 49 चेस करायचं. जाऊया पुढे. काय ऐकता ते आपण पहिला ब्लॉग स्टार्ट करताना त्याच बोललेलं का जे करायचं आहे ते करायचंच आहे. आणि आता पण मी घेतला कॅमेरा बोल चल, फक्त एक माऊल घेतला कॅमेरा माऊला हेल्मेटचा आवाजा. आणि निघालो डायरेक्ट, चला यार शूट करू बघू पुढचा पुढे जे होईल ते जाईल. तर आता पहिले पेट्रोल फुल करून घेऊया आपण. पेट्रोल नाही अरे निघून इथून घाटकोपरला पोचतो. पहिले पहिला मिशन तर तोच आहे, नंतरचा मिशन चांगला आहे सांगत नाही तुम्हाला, बघत राहा. नंतरचा मिशन अजून चांगला आहे. तर मित्रांनो, कमीत कमी 15-20 झाले शूट करतोय आणि बघितलं तर स्टोरेज फुल. आता आपल्याला मोबाईल घ्यायची सक्त गरज आहे. तुम्ही पण सपोर्ट नाही करत आहे, नाहीतर आपण कधीच मोबाईल घेतला असता. तर आता मोबाईल चेंज करायची गरज आहे, फुल स्टोरेज फुल झाला याचा. आता आपण स्टोरेज कमी करूया आणि निघूया पुढच्या दिशेला. अरे बघा, पोलीस काकांनी गाडी पकडली. आपल्याला आता 20 लागू शकतात, कारण का 5 इथं जाते. मित्रांनो, वातावरण तर बघा कसं आहे, बघा की जस्ट
पावसाचा वातावरण होता आणि आता कडक होत कडक पडलाय. सिग्नल लागलाय 20 सेकंद आहेत. आपण त्या साईडला जाऊन राहू इकडे. तर मित्रांनो कसं तरी करून आपल्याला भेटलाय. शोधत शोधत आलं विमान दिसते का? विमान कुठे आहे का दिसतो? वरती हा व्हायचं गाडी. तर मित्रांनो आता मी जेवण वगैरे निघालो आहे. आपल्यासोबत जुडला रुशल जी. टाइमपास केला त्याने. एक 11:30 पोहोचलो असेल ना मी. इथं 2 तास झाले अजून इथंच आहे. आता निघतो इथून. तो पण हेल्मेट वगैरे घालून तयार झाला आहे. आपण पण हेल्मेट घालू आणि निघूया पटकन. तुम्हाला ते आपण सांगितलं नाही आपण कुठे जाणार आहे. सांगायला पाहिजे ना. आपण चाललेलो लोणावळ्याला. चलो बाय बाय. किती किलोमीटर आहे इथून साधारण? किती किलोमीटर आहे लोणावळा? 100 आहे. जाऊन येऊन 200 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो आता घाटकोपर मधून निघालोय आणि वाशी ब्रिज आपण पकडलाय. बरोबर ना? वाशी ब्रिज येईल आता. वाशी ब्रिज वरून कमीत कमी आपल्याकडे 90 किलोमीटर असेल. मित्रांनो आता आपण नेरूरला पोहोचलो आहे. वाशी सोडून आता नेरूरला आलाय. डी वाय पाटील सी डी एम आलाय समोर. आता आपण पोहोचलो आहे पनवेलला आणि इकडून जातोय तो पुणे एक्सप्रेस वे. इथे बाईकला आलो नाही आहे तर आपण खाली जाऊ. टाकू शकतो गाडी डायरेक्ट. सरळ जायचं ना जेव्हा दुलबोध. मित्रांनो आता मी ब्रेक घेतला तेव्हा कुठं थांबलो आपण? खोपोलीच्या आधी. खोपोलीच्या 20 किलोमीटर आधी थांबलोय कारण आता जरा ते दुखायला लागले. खरं बोलायला तर खरं दुखायला लागलं. थोडा वेळ थांबलो आम्ही. इथं जरा रेस्ट घेतले. रेस्ट घेतल्यानंतर आम्ही आता खोपोलीला थांबू. खोपोलीला थांबून हात वगैरे पिऊ आणि मग पुढचा पुढा. आता येतो आपण. किती वागाशी बघितलं 49 किलोमीटर बाकी आहे. काय एवढा टाइम लागणार नाही पोहोचायला. जास्तीत जास्त 3 वाजले. 3 वाजता झाला. आता आपण इथे पोहोचलोय. अजून 1 तास बाकी. तर मित्रांनो आपण थांबलोय खोपोलीमध्ये. खोपोलीमध्ये बोलल्यानुसार छास घेतला आम्ही. शिवशक्ती मेलपणा. नो नो प्रो नो प्रोमट. प्रोमट नाही करायचं आपल्याला. घे छास घे आणि चल पुढं. बाई दहीचं पाणी दिलं वाटतं ना. शी वे असतं ना. वे प्रोटीन कसं लागतं? साधा अनफ्लेवर्ड वे. आता आपण निघालो खोपोळीमधून. मित्रांनो आता आपण घाटात पोहोचणार आहे. घाट नाही का खंडाळाच्या घाटात. घडी घडी घोडात घडी माकडे वळणे वाणे सौकात चालवा. ठीक आहे.
झालाय, पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो, आता आपण निघालो इथून खंडाळ्यामधून आणि इथे आपल्याला वाजले 4 आणि तिथे अजून आपल्याला लोणावळ्या नंतर ते किती अर्धा तास दाखवत आहे. पोलीस स्टेशन. मित्रांनो, रेडी पुढे जाण्यासाठी आणि आता वन स्टॉप जायचंय. पुढे काय दिसतं नाही माझ्या, असं परत धबधबा येईल तेव्हा परत थांबू नये. या व्ह्यूला आपण करू बाय बाय आणि निघूया पुढच्या दिशेने. चला ट्रॅफिक बघा, आपण आता चाललोय आणि पब्लिक आता घरी निघाली आहे. मित्रांनो, लोणावळ्याचा सिग्नल मंगलाल चिकी, 3 किलोमीटर आहे. आता इथून किती किलोमीटर आहे? 15 किलोमीटर. अरे कारवीवालीच आहेत, ए बघितलं का त्यांच्या हातात ते फुलं बिलं घेऊन चालले ते. अरे देवा, ते झाडा बी याने मिना लावलेत फुलं कारवीची. अरे लोक घरी जायला लागली, 5 वाजले हे बघ, हे समोरचे पण तिथंच चालले. अरे देवा, कारवीचा काय ट्रेंड आलाय, कारवीचा विषय काय. मित्रांनो, कारवी बघा, कारवीचा ट्रेंड पडला मागात. फुल ट्रॅफिक. 1-15 मिनिटं झाले पर ट्रॅफिकमध्ये दिला. मित्रांनो हा बघा, अजून एक पिंट्यावरती बेल्ला बाहेर उभा. अरे राखीस, येतानाची गर्दी ठीक आहे, चल येतानाची गर्दी मान्य करतो, पण जातानाची का अरे. मित्रांनो बघा किती भारी आहे बघा, छान छान डिस्ट्रॅक्ट न होता आपल्याला पहिले टार्गेटवर पोहोचायचं आहे. ते महत्वाचं आहे टार्गेटवर पोहोचणं. अरे यार ट्रॅफिक. मित्रांनो, अरे कारवीचा विषय मागात पडते वाटते. अरे ही पण पोरं कारवीची फुलं घेऊन चालले तो. अरे सगळे कारवी आहे. मित्रांनो ही कारवीची फुलं आता थोडी थोडी दिसायला लागली आपल्याला. ही बघा इथे आहेत, आता आपण पोचले, जवळच पोचले. कारवीचा विषय काय बघायला नक्की. दुकान दाखव ना यार, ट्रॅफिक बघ. अरे वाजलेत किती यार, सी ट्रॅफिक मध्ये कमीत कमी 1.5-2 तास गेलेत आमचे. दाखवून चांदोबा आला, तुम्हाला दाखवलं पण चांदोबा आला अजून तरी काय दिसत नाही कारवी यार. मित्रांनो क्लिअर झाला रस्ता आणि बाबा वातावरण बर उशल. मित्रांनो एवढ्या गाड्या पलू नका, एवढ्या गाडी पलू नका. एखादा
कारवी कारवीचा विषय काय कारवीचा विषय ढग भारी आहे त्या कारवीच्या कारण आपला ढग खाली बघायला भेटले हो बाबा अरे अरे काय सीन आमच्या गावात अरे काय दिसतच नाही अरे चायना येताना पिऊ पहिले कारवी विषय हो तू कारवीचा विषय काय तो क्लिअर केल्याशिवाय थांबायचा नाही अरे दिसत नाही त्याचं काय कोण अरे यार वेगळाच काहीतरी समोर येऊन ठोकला का विशाल अरे काय भाई हे वेगळाच सीन आहे भाई या सीन साठी इकडे इकडे काय टायगर पॉइंट आहे का भाई या सीन साठी तर आम्ही मोटर ब्लॉगिंग चालू करतोय बाबा बाबा अरे अरे बाबा काय अरे ना ठोकून जाईल तरी समजणार नाही कोण एवढं आहे बापरे हे बघ फुलं घेऊन चालले कारवीचे अरे काय देवाला वाचेल का तुम्हाला अरे ते लोणावल्यापासून बघतोय कोण डॅशबोर्ड वर ठेवतोय कोण असं हातात घेऊन चाललं असं असं लोत हे बघ हे पण चाललेत घेऊन अरे बाहेर कुठे आहेत अरे फुलं घेऊन चालले तर रे अख्खे कारवी कंपली आहे फुलं घेऊन जाऊन जाऊन हो ना दिसायला उरली ना यार अरे कारवी जत्रा अरे जत्रा व कारवीची रील व्हील झुड आय वन साइड कारवीची जत्रा आहे इथं सात तुम्ही मित्रांनो लोणावळ्यामध्ये कारवीची जत्रा भरले ही 7 वर्षातून एकदा भरते जत्रा तरी त्या जत्रेला तुम्ही यायचं असेल तर तुमची रिस्क घेऊन या फुल ट्रॅफिक असते फुल गर्दी असते जर तुम्ही 4-व्हीलर घेऊन येत असाल तर तिला टाईम होऊ शकतो काकाने वडेपाव लावलेत बघा तिथे दिसतायत का ते सुमोमध्ये वडेपाव लावलेत मागचं डिकी खोलल्या तिथं वडेपावचं काम केलं आहे सुंदर प्रसिद्ध अशी जत्रा भरलेली आहे कारवीची इथे मला वाटलं असं अरे एवढी गर्दी नसेल कारवीला अरे ट्रॅफिक बघा विषय काय कारवीकडे फुलांचा बगीचा आहे अरे च्या गावात त्या कारवीच्या अरे एवढी जत्रा बघितलं का अरे हा ना हे ढग एवढे येतात अजून तो ते मागेच थांबायला पाहिजे होत अजून किती मिनिटं दाखवतंय ते कारवी 1 किलोमीटर रे ठीक आहे चला आता एवढं आलंय तर 1 किलोमीटर कशाला टालायचं अरे पण हे मला वाटतं ना कमी झालं असेल आता कारण का ते रोज दोन दोन 3-3-4 फुलं घेऊन जातात घरी हे बघ अरे बापरे अरे का रे वाशल अरे काय रावी त्या गाडी तर बघू आपण नक्की विषय काय आता कारवीचा विषय काय अरे हे का फुलं फुलांचा विषय काय तो आज आपण नक्की बघूया मित्रांनो तिकडे रील शूट होत आहेत आणि इकडे रियालिटी आहे समजलं का काय तिकडे रील शूट होत आहेत आणि इकडे ही रियालिटी आहे रील आणि रियालिटीचा फरक बघा तुम्हाला दाखवतात एवढ्या फ्रेम मध्ये मी दाखवतो एवढ्या फ्रेम मध्ये कोणी एकाने तर एकीने तर घोडा आणलेल घोडा चढवला होता भाई इथे डायरेक्ट बापरे 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 खालचा दिसत नाही का आपल्याला ही कारवी त्या कारवीचा विषय काय
त्या कारवीसाठी एवढ्या लांब आलो आपण विशाल. त्या कारवी मध्ये काय काय नाही भाई. हा मला बघू देतो, चेक करते काय विषय कारवीचा. बघा येते इथे हेल्मेट दे, इकडे मोबाईल बघतो. स्मेल पण नाही त्या कारवीला. आहे काय कारवी ते बघा, हे असं ते फुलं भिजू दिसते का तुम्हाला ती कारवी. चला पुढे पुढे जाऊ, जरा ते बगीचा मध्ये जाऊ. बगीचा रील मध्ये दिसत असं असं चालतात नाही का ते वाले. बघू आपण नक्की काय विषय ते चालू आहे ना. ते तिथे घोडा बिडा आणलाय, घोडा बिडा आणलाय तिथं. घोडा बिडा बघूया या कारवीचा विषय काय. बघा कारवी 7 वर्षातून येत आहे बोलत. ती दिसते का तुम्हाला ही कारवी, बघा किती येत आहे. आणि ऊट सूट पब्लिक दाखव, जरा पब्लिक मागची पब्लिक दाखव. या इकडे माझ्या सोबत कारवीच्या जोडीला व्हिडिओ काढली तर तुम्ही रीलला फेमस व्हाल. 100K व्ह्यूज त्या रीलसोबत. तुम्ही घोडा आणला 500 रुपये 2, तर किती रुपये किती किती वेळ जाते 400K. नंतर तुमचे लग नशीब असतील, चांगली एडिटिंग वगैरे येत असेल तर 1 मिलियन व्ह्यूज पण जाऊ शकता. हा घोडा कसं आहे काय काय नाही घोडा कसं आहे. आता तुला पण 1 मिलियन व्ह्यूज राऊंडला 100. मग ड्रोन आउट ऑफ कंट्रोल गेलाय बघा. हा येतो मुलगा. अरे बाहेर सारे बोलले असतो आमच्या गावात. भाऊ नुकसान कारवी पडी महंगी. आता ते आता रील मध्ये ते फोटो वगैरे असतात असे आडदे विडदे. हा आता चला आपण पण काढू जरा. आलोय तेवढ्या लांब. हा कारवीचा विषय हाड करू. हा कारवीचा विषय हाड आहे. एक फोटो घे कॅप्शन मध्ये लिहू हॅशटॅग कारवी 7 वर्षानंतर. 500 रुपये ब्लॉग मध्ये आले असते. वेडा झालेस की काय, पागल झालाय का काय हा प्रकार. रिसर्च असते कसा कारवीचा विषय काय. घे फोटो काढतो, घे तुझा फोटो काढते झाडात. मी कुठे गेला खालती का. मी थांब अरे यार आई कारवी बघायला आलो. आई कारवी बघायला आलोय. तर बघा कारवीच्या जोडीला दुसरी कारवी गेल्या असत. बघा तो ड्रॉ पण कारवी बघा कमीत कमी ती 2 ते 3 एकरामध्ये पसरली आहे. पूर्ण इथे भरलेली आहे कारवी. आणि आता भरपूर गर्दी झाली आणि 6 वाजले तिथेच आपल्याला. तर इथून आपण निघायला पाहिजे नाहीतर घरी वाट लागेल. चल विशाल चल. तर मित्रांनो कारवीचा विषय मागात पडायच्या आधी आपण इथल्या निघूया. भाऊ बरोबर आहे का नाही. लवकर घरी जायला पाहिजे. आता कारवीचा विषय मागात पडत. अरे ती कारवी तिथेच टाकली. 21 मिनिट तू कारवी इथेच टाकली. ती थोडीशी घे जरा देवायला व्हायला. हा लोकांसारखी थोडस 1-2 फुल घे म्हणजे असं दाखवलं होईल कारवी अशी. अरे देवा कारवी. तर मित्रांनो वी आर रेडी टू गो होम. आता घरी जायला पाहिजे. चला मित्रांनो बाय बाय कारवी. लेट्स गो टू होम. पहिला ब्लॉग आहे, मोठं ब्लॉग आणि तो पण चांगला झालंय. फक्त माहीत नव्हता. बाय 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 बाय. बघा कारवी आणि कारवीची जत्रा. आता आपण जत्रेला वाय वाय करू आणि जाऊ घरच्या दिशेला. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो सनसेट बघा. आता आपण उतरतोय खाली लोणावळ्यासाठी.
हा या सनसेट बघा, सनसेट चिकी नाही घेतली असं का होईल? पप्पाने सांगितलं चिकी आणायला, पप्पा बोलले चिकी खायची इच्छा आले म्हणून बोलत आम्हाला लोणाला घेऊन येतो चिकी घेतली आम्ही काय दिसणार नाही ना। आता लोणाला पोचलंय आणि लोणाला आपण निघूया, आता इथून टाइमपास नाही करता, फटाफट फटाफट टाइम झाला 7 वाजले 6:51 आपण आता खंडाला लागतो। तर मित्रांनो, सकाळी 2 वाजताचा प्रवास, आता रात्री 9 वाजता संपलाय, आम्ही 9 वाजता पोचलोय घरी, फुल एकदम थकान। तर जास्त न लांबवता ब्लॉग, हाय हाय, तर हा ब्लॉग जास्त न लांबवता आपण इथे सेंड करू। जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि पुढे आम्ही कुठे राईडला जायला पाहिजे ते तुम्ही सजेस्ट करा कमेंटमध्ये। ओके ओके, बाय। चला एक मिनिट।